वनहद्दीतील वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाईसाठी वेल्हाडे ग्रामस्थांचे उपोषण. भुसावळ तालुक्यातील वेल्हाडे शिवारात वनहद्दीतील दीपनगर औष्णिक केंद्राने वनराई राहतील डेरेदार वृक्षाची बेछूट कत्तल करून अतिक्रमण केले असल्याची तक्रार वेल्हाडे ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली होती. मात्र त्याची दखल न घेता कारवाई न केल्याने ग्रामस्थांनी मंगळवारपासून वृक्षतोड झाल्या ठिकाणीच बेमुदत उपोषण सुरू केले. दीपनगर औष्णिक केंद्राने वनविभागाची परवानगी न घेतरेकाच्या पाईपलाईनच्या कामासाठी वनहद्दीत खोदकाम करत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून त्या परिसरात असलेल्या नीलगाय बिबट हरण राष्ट्रीय पक्षी मोर पशुपक्षी वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास नष्ट करून अतिक्रमण करणाऱ्या ठेकेदारवर गुन्हा दाखल करून वृक्षतोडीसाठी वापरली गेलेली वाहने जप्त करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी वन विभागास निवेदन दिले. मात्र त्याची दखल न घेतल्याने नागो पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले. उपोषणानंतर ही कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करत कत्तल केलेल्या वृक्षाच्या बुद्ध्याशी आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला. ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 वेल्हाडा. परंतु आम्ही एवढा मोठा प्रदूषणाचा भार आमचं गाव बाधित असल्यावर घेत आहे. मॅडमनं जे हप्तेखोरीपणा केलाय पैसे जे लाच घेऊन हे एवढे वृक्षतोड केल्या सदर मॅडम जोपर्यंत निलंबित होणार नाही तोपर्यंत आमचा उपोषणाचा लढा या ठिकाणून जाणार नाही. दीपनगर प्रकल्पाच्या 560 प्रकल्पाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा वृक्ष कत्तलीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टरावर सुद्धा वाहन जप्त झाले पाहिजे. आणि नाही जर झाले तर आम्ही आज त्यांना संध्याकाळी 5 वाजताचं इंटिमेशन दिलं आहे. हे जे वृक्षतोड झाली आहे ह्याच लाकडांवर आमची चिता आम्ही जाळणार आहे.